पाठ 14वा संतवाणी। पक्षी जाय दिगंतरा, बाळकासी आणि चारा, घार हिंडते आकाशी, झाप घाली पिल्लांपासी, माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी, वानर हिंडे झाडावरी, पिली बांधुनी उदरी, तैसी आम्हासी विठ्ठल माये, जनी वेळोवेळा पाहे। हा अभंग संत जनाबाई यांनी लिहिला आहे। संत जनाबाई या मराठी संत कवयित्री, वात्सल्य हा जनाबाईंच्या भक्तीचा अनन्य साधारण विषय, आपला उत्कट भक्तिभाव व्यक्त करण्याच्या पद्धतीतून त्यांनी सुंदर अभंग निर्माण केले। या अभंगातून त्यांनी आईचे बाळावरील प्रेम विविध उदाहरणातून पटवून दिले आहे। पक्षी आकाशात उडतो आणि आपल्या पिलांसाठी चारा आणतो, घार आकाशात घिरट्या घालते पण शेवटी ती जमिनीवरील आपल्या पिल्लांपाशी मायेने झेप घेते। आई घरकामात कितीही गुंतली असली तरी तिचे लक्ष नेहमी बाळाकडेच असते। वानर झाडावर आपल्या पिल्लाला पोटाशी पकडून उड्या मारते, त्याचप्रमाणे आमचा विठ्ठल आम्हाला माते समान आहे। मी विठ्ठलामध्ये माझी आई शोधत असते। पुढचा अभंग बघूया। ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावनिया राख, डोळे झाकुनी करीती पाप, दाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती, जळो तयासी संगती। हा अभंग संत तुकाराम यांचा आहे। संत तुकाराम हे मराठी संत कवी आहेत। हे महाराष्ट्रातील थोर संत होत। या अभंगातून त्यांनी सामान्य लोकांना भोंदूगिरीबाबत जागरूक राहण्याचा संदेश दिला आहे। संत तुकाराम म्हणतात, असे कसे हे भोंदू लोक आहेत जे कुकर्म करूनही स्वतःला सज्जन म्हणून घेतात, अंगाला राख फासून साधूचे सोंग आणतात आणि डोळे झाकून पाप करायला मोकळे होतात। आपण वैराग्य धारण केले आहे, आपण निसंग झालो आहोत हे नाना प्रकारे ठसवतात। म्हणजेच काय तर आपल्याला संसारामध्ये काहीही रस नाही असे ते दाखवतात, पण खरे तर ते आसक्तीचा सोहळा साजरा करत असतात। संत तुकाराम म्हणतात, अशा भोंदू किंवा ढोंगी लोकांच्या कथा मी किती सांगू, त्यांची सोबत आता नकोच, त्यांना दूर ठेवणेच चांगले। अशा प्रकारे मुलांनो, आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 7वीचा अभ्यासक्रम इथे पूर्ण केलेला आहे। खूप शिका, परीक्षेत यशस्वी व्हा। धन्यवाद।